आजचे कथाकथन आहे निरोप। आहो लेखक, थांबा जरा, आमच्याकडे पाहाल तर खरं। मी मागे वळून पाहिलं, गजा सोमन मला हाक मारित होता। गजाच्या डाव्या कानाखाली एक नया पैसे एवढा काळसर चट्टा आहे। त्याला ती तशी जन्म खून नसली तर मी गजा सोमन हे त्यानं स्वतः सांगितलं असतं तरी मी ते चटकन खरं मानलं नसतं। एवढा तो खराब झाला होता। मी त्याच्याकडे पाहिल्यावर तो पुन्हा म्हणाला, आमच्याकडे पाहाल तर खरं। मी त्याचा हात पकडीत म्हणालो, बोला गजा भाऊ, काय म्हणताय? आम्ही काय म्हणणार? आणि म्हणायचं असलं तरी आमचं ऐकतो कोण? ऐकवणार का? मी ऐकतो, तू ऐकणारच। अनुभव गोळा करणं हे भांडवल तुमचं, खरं ना? गजा असं नेहमी म्हणतो। पण मी मग खुलेपणानं म्हणालो, काय करणार, लेखक म्हणून छाप मारून घ्यायला अनुभव गोळा करायलाच हवेत। आयुष्यात सगळे अनुभव स्वतः मिळवायचं ठरवलं तर लेखन पुढच्या जन्मावर ढकलावं लागेल, तेव्हा ते शक्य नाही। मग तुझ्यासारख्यांना पकडायचं आणि काही मिळतंय काय बघायचं? एवढा मन मोकळा कबुली जबाब गजाला अपेक्षित नसावा। तो माझ्याकडे पाहत राहिला। दारावरून जाणाऱ्या पोस्टमनला अडवून, काही आहे का? असं आपण ज्याप्रमाणे उगीच विचारतो तसं मी गजाला म्हणालो, मग काही आहे का? पुष्कळ आहे, झेपायचं नाही तुला। तू सांग तर खरं, झेपेल की नाही त्याचा विचार मग करीन। चल माझ्याबरोबर। मी गजाच्या मागून जाऊ लागलो। मला आता सगळं समजणार होतं। जे मी चार लोकांकडून त्याच्या दृष्टिकोनातून गजाबद्दल ऐकलं होतं ते आता प्रत्यक्ष गजा मला ऐकवणार होता। त्याची व्यथा, त्याची संसारगाथा मला आज खऱ्या स्वरूपात समजणार होती। ती कहाणी सुखावह नव्हती, दुःखच ऐकावं पाहावं लागणार होतं। पण तरीही मला ते ऐकायचं होतं, कारण इतरांकडून समजणाऱ्या वार्ता अतिरंजीश विकृत असतात। प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी जेवढ्या भडक नसतात। मग खरीखुरी कथा समजली की आपल्याला हलकं वाटतं। आताही मला गजाच्या मागून जाताना हेच वाटत होतं की त्याचे व विद्या वहिनींचे संबंध एवढे बिथरले नसावेत। गजा आणि मी एका मोठ्या अलिशान हॉटेलात शिरलो। भला मोठा हॉल, चकचकीत टेबल, आदबशीर वेटर्स, मंद प्रकाश, उजव्या हाताला काउंटर, काउंटरच्या मागे मेजनाईजवर जाण्याचा जिना, जिन्याखाली छोटंसं ॲक्वेरियम, एकंदर भलताच आग, वातावरण मखमली स्पर्शासारखं हळूवार, मृदू आणि भारावून टाकणारं। आम्ही कोपऱ्यातला टेबल अडवला। कपड्याची इस्त्री बिघडू न देता वेटर टेबलजवळ आला। एका प्लास्टिकच्या पिशवीत बसवलेलं मेन्यू कार्ड त्यानं समोर ठेवलं। चहा आणि सँडविचेस गजानं ऑर्डर दिली। वेटर दूर गेल्यावर गजानं हसत विचारलं, बोला लेखक, कौटुंबिक कथा हवी की प्रणय कथा, साहस का सात्विक, शृंगार कथा की ग्रामीण, फॅन्सी हवी रिअलिस्टिक? मी गप्प होतो। गजा परत माझा हात पकडीत म्हणाला, काय बरोबर आहे ना शब्द सगळे? बरोबर आहे, मग काय मागव? कौटुंबिकच ते, मी मुद्दाम म्हणालो। गजाचा चेहरा बदलला, उतरला, मग तो कठोर दिसू लागला। टेबलवरचा ग्लास त्यानं होटाला लावला, रिकामा करत त्यानं ग्लास टेबलवर ठेवला। काळ्या काचेत पडलेल्या ग्लासाच्या प्रतिबिंबावर नजर स्थिर करीत कौटुंबिक हो असा तिरस्कारयुक्त स्वर त्यानं काढला। नंतर माझ्याकडे पाहत म्हणाला, शेवटी असं खोटं फसवं हेच लेखक लोकांना हवं असतं, तसंच वाचकांनाही हवं असतं। साप चूप, वाचकांना सत्य हवं असतं, ते देण्याची ताकद लेखकाच्यात नाही। म्हणून गुलगुलीत प्रेमाच्या नावाखाली अवास्तव गप्पा आणि कौटुंबिक लेबलवर अतिरिंजित थापा ह्या तुमच्या कथा। तुम्हाला खरी आग समजली नाही, खरं संघर्ष समजलेलं नाही। नवऱ्यानं डोळं वटारल्यावर गप्प बसणारी बायको की बायकोसमोर नागदुर्या काढणारा पुरुष एवढीच तुमची धाव। तुम्हा लोकांना होम दिसतो तो फक्त मांडवातला, पुढं अख्ख्या कौटुंबाची नंतर त्यात पडलेली आहुती ती तुम्ही पाहू शकत नाही।
गजाला थांबावा कसं हा मला प्रश्न पडला. तेवढ्यात सिलॉन रेडिओ मदतीला आला. कुठल्या तरी सामाजिक चित्रपटाची जाहिरात एकदम चालू झाली. टेबलवर सँडविच व चहाचा ट्रे आला. गजा बेसूर हसला. मी त्याच्याकडे पाहत बसलो होतो. टेबलवरची पशी माझ्यासमोर सरकावीत तो म्हणाला, ज्ञानदेव. मी सुरुवात केली. गजानं मध्येच विचारलं, तुझं कसं काय चाललं आहे? ठीक. वहिनी बाबा लोक माझ्या कौटुंबिक स्वास्थ्याची खबर देताना मला चमत्कारिक वाटत होतं. गजा निर्विकार होता. माझ्याशी गप्प्या मारल्यानं गजाला मनस्ताप होईल याची मला धास्ती वाटत होती. गजा चहा घेत होता, पण त्याचं लक्ष बाहेरच कुठंतरी होतं. गजा अगदी केविलवाणा दिसत होता. त्याच्या गळ्याची हाडं वर आली होती, मान उंच झाली होती, डोळे खोल गेले होते आणि एकूण सगळा चेहराच करून वाटत होता. मला त्याचे अनेक चेहरे आठवत होते. ऐन लग्नातला, रिसेप्शनच्या वेळेचा, त्याला पहिला मुलगा झाला तेव्हाचा, संसार नोकरी सांभाळून तो MA पास झाला तेव्हाचा, असे अनेक चेहरे डोळ्यासमोर येत होते. केव्हा तरी त्याचा असा ब्लॅन शिक्षकांचं तेज लुप्त झालेला चेहरा पाहावा लागेल असं कधीही वाटलं नव्हतं. खाणंपिणं सोडून मी गजाकडे तसाच पाहत बसलो. तेवढ्यात गजाचा चेहरा एकाकी बदलला. त्याने माझा हात पकडला. तुला गंमत दाखवतो, पहा. मी काउंटरकडे पाहिलं. तिथे एक रुपाबदार गृहस्थ उभा होता. मॅनेजरशी तो काहीतरी बोलला आणि मग मोठ्यांदा हसत हसत तो जिन्याकडे गेला. त्याच्या सुटाबुटाच्या सेंटचा वास इथपर्यंत आला. पाहिलंस? हो, पण त्यात विशेष काय? तो एक अहमदाबादचा व्यापारी आहे. दिसतोस आहे ना बडा. त्याचं नाव मगनलाल. मगनलाल? इथं सांगण्याचं नाव, खरं नाव माहीत नाही. तो आता वरती चौथ्या मजल्यावर जाईल. तिथं त्याच्यासाठी राखीव खोली आहे. तो बघ तो मॅनेजर आता फोन करेल. ह्या हॉटेलच्या मागेच एक मोठं ऑफिस आहे. त्या ऑफिसातल्या एका मुलीला हा फोन जाईल. लंचला जातो आणि अर्धा तास उशीर होईल असं सांगून ती मुलगी मग इथं येईन असं. मग कल्पनेनंच काहीतरी व्हायला लागलं. ती भावना कशी होती हे मला कळेना. ती चिडली होती, राग होता, तिरस्कार होता का कुठली तरी हवा आणि मत्सर होता? असला धीट व्यवहार करण्याचं धाडस आपल्याला नाही याची हुरहुरही होती. काय काय मनात वाटलं काही सांगता येईना. घोगऱ्या आवाजात मी विचारलं, खरं सांगतोस? पाहशीलच आता प्रत्यक्ष. मॅनेजरनं फोन खाली ठेवला. मग त्यानं इंटरकॉम फोन उचलला आणि नुसतं यस म्हणून परत फोन खाली ठेवला. गजा परत सांगू लागला, ती मुलगी आता येईल, सरळ वर जाईल. अर्धा पाऊण तासाचा मामला. जरा कपडे ठीकठाक केले, तोंड धुतलं, पावडरचा थर मारला की झालं. पुन्हा ऑफिस. हो नाही, चू नाही, अजून खरं वाटत नाही. पाहच ना मग, इथं येणारी ती एकटी मुलगी नाही, कितीतरी येतात. सगळं ठरलेलं असतं, कुणाला कळेल हा धोका नसतो. रिस्क तर काहीच नाही. एवढी प्रत्येकजण सावध असतात, कुठं काय बिघडतंय मग? गजा शांतपणे सांगत होता. ह्या असल्या विषयांवर गजा कधी बोलत नसे. तसा तो फार सोहळा होता. अशातला भाग नव्हता, तरी त्याचे विषय सगळे निराळे असायचे. राजकारण, नाट्य, साहित्य यावर तो हिरिरीने बोलायचा. कुशल बुद्धी आणि शिक्षणाने प्रगल्भ झालेले विचार ह्या दोन गुणांनी स्त्रीविषयी चघळण्यात लज्जा वाटली नव्हती. पण आज तो ह्या व्यतिरिक्त काही बोलत नव्हता. गजाचं बोलणं चालू असतानाच ती मुलगी आली. ती मुलगी पाहताच मी थिजून गेलो. तिची कांती, तिची चाल, तिची नजर, तिची पाहण्याची लबक, गुडघ्यापर्यंत लोंबणाऱ्या जाड वेण्या, छे, हे असले सौंदर्य राजवाड्यात शोभायचं. काय रूप आहे, मी पुटपुटलो. त्यानंच घात केलाय, गजा लगेच म्हणाला. नाही रे, नाही सहन होत. एवढ्या गोंडस मुलीने किती पवित्र राहायला हवं? हे असले उद्योग काय करायचे? तुला नाही कळणार, मी सांगतो. मी या सगळ्या प्रकारांचा अभ्यास केलाय, त्यातलं सत्य मला ठीक सापडलंय. आता हीच मुलगी पहा, चांगली कोकणस्थ ब्राह्मणाची लेख आहे. मी तिला ओळखतो,
ती फॅमिली मला लांबून माहिती आहे. ही एकुलती एक आहे. हिला भाऊ होता तो वारला, मग घरात हिलाच मुलासारखं मानण्यात आलं. ही तशी थोरा घराची लेक नाही, पण कुटुंब तसं सुखी. हिचं रूप पाहिल्यास, पण तेही आता जवळजवळ उतरायला लागलेलं पाहिलंस. हिचा ऐन जेवणीतला जोश तू पाहिला नाहीस. काश्मीरी सफरचंदाची बाग होती बाग. सतेज, गहिरी आणि तच्च तिथंच नडलं. ह्या असल्या मुलींचा पहिला मोठा शत्रू म्हणजे त्यांचं स्वतःचं सौंदर्य. नंबर दोनचे शत्रू म्हणजे त्या सौंदर्याचं सतत कौतुक करून त्यांना जाणू देणारे त्यांचे आई वडील. स्वतःजवळ जगावेगळं काहीतरी आहे याची शिकवण त्यांना नको त्या वयापासून मिळत राहते. आणि ह्यानंतरचे शत्रू म्हणजे पाश्चात्य चालीरीतीचे भ्रष्ट अनुकरण करणारा आमचा समाज. कॉलेजचे शिक्षण, त्या सहली, गॅदरिंग्स, चित्रपट, त्यातील स्वप्नाळू खोटं जग आणि त्या तसल्या मुलींसमोर स्वाभिमानशून्य पुरुषहीन गोंडा घोळवणारे नालायक विद्यार्थी, हे सगळं त्या सौंदर्यांचे पुजारी आणि त्या दैवी देणगीला अहंकाराचं विष चढवणारे शत्रूही. मग ह्या असल्या मुलींच्या स्वतःबद्दलच्या अपेक्षा उंचावतात. मागणी घालायला आलेल्यांचे अपमान होतात. आई वडिलांकडून त्यांचंही काही काळ कौतुक होतं. मग ह्या तशाच राहतात, नोकरी धरतात, कमवायला लागतात. मुलगी हातातून निसटल्याची जाणीव पालकांनाही होत नाही. घरात पैसा येतो, मुलगी प्रसन्न दिसते, लग्नाचं वय निघून जातं. त्या मुलीला तिच्या पालकांना एक गोष्टीची मात्र जाणीव नसते, ती ही की आपण ज्या अहंकाराची व सौंदर्याची जोपासना केली त्यायोग्य आपण निसर्गालाच डावललेलं आहे. पण तो आपलं काम चोख करतो आणि मग केवळ सुरक्षितता आहे, काय बिघडलं असं म्हणत ह्या घरंदाज मुली कोणताही मगनलाल म्हणवणारा माणूस जवळ करतात. दिस इज लाईफ. गजानन गप्पा बसला. तो आत आत जळत होता. त्याच्या हाताच्या मुठी झाल्या होत्या. खोल गेलेले डोळे गुंजासारखे लखकत होते. त्याच्या मानेवरच्या शिरा ताटल्या होत्या. समजुतीच्या स्वरात मी म्हणालो, शांत हो, शांत हो, शांत हो. कसा आणि का? मी जळालोय, पार करपलोय. मला कोणाचीही कीव येत नाही, कोणाचंही ऐकावंसं वाटत नाही. ऑल हंबग. चल लिही, मी सांगतो ते, मी दाखवतो ते पहा, सांगतो ते ऐक. ती मुलगी आता वरच्याच खोलीत गेली. दाखव ती खोली, खात्री करून घे. नसेल पाहिजे तर माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या गोष्टीचा मी नायक होतो. माझ्यावर लिही, मला काय वाटतंय सांगू. स्त्रीचा उपभोग फक्त तिचा उपभोग घेतला जाईपर्यंतच. उपभोग घेतला गेला की ती संपली, मग ती जगली काय? लिहितोस असले विचार, लिहितोस त्या त्या मागच्या मुलींवर मी गप्प होतो. जरा शांततेने तोच म्हणाला, नकोच लिहू पण, कारण ही अशी माणसं फार थोडी आहे. ही एवढीच माणसं म्हणजे समाज नाही, पण सौंदर्य शत्रू म्हणून वापरणाऱ्या मुली आहेत त्यांचं काय. जाऊ दे, तू नको काळजी करूस. तू कथा लिहिणार, वर्तमानपत्रातून फुकट कर चर्चा. स्वतः प्रसिद्ध व्हावं म्हणून अशा कथा लिहितोस असा तुझ्यावर आरोप व्हायचा, भगिनी मंडळातून निषेध व्हायचा आणि मग जाहीर माफीची पाळी यायची. त्यापेक्षा अवास्तव कौटुंबिक सुखंतिका परवडल्या. गजासोमांचा मी निरोप घेतला, पण मस्तक कसं भानवून गेलं होतं. गजाचा तो बेफाम झालेला चेहरा, त्याच्या स्वराला कडवटपणा आणि त्याच्याबरोबर त्या अनामिकेचा मोहक चेहरा, आकर्षक बांधा यांनी माझी दिवसभर साथ केली. त्या तसल्या मुलींबद्दल जे काही ऐकलं त्यानं मी बेचैन झालो होतो. हे दर्शन फार भडक होतं, दाहक होतं, भीषण होतं. स्त्री पुरुष त्यांच्यातले संबंध, लग्नविधीतलं पावित्र्य, परंपरा, ह्या सर्वांवर तो फार मोठा आघात होता. आपल्या नकळत चाललेले विचार, संस्कृती, संस्कार, ह्या गोष्टी आपण किती जपतोस, मानतो याची जाणीव असं काही ऐकावं लागलं म्हणजेच होते. पण ह्या सर्व जाणीवेबरोबरच एक विचार मनात सतत पिंगा घालीत होता. दुपारी अलिप्तपणे बोलणारा गजा ह्या सर्व प्रकारापासून कितपत दूर आहे? ह्या माहितीचा तोही अधूनमधून उपयोग करीत असेल का?
त्या एवढ्या मोठ्या शानदार हॉटेलाची शान अशाच व्यवहारांवर टिकविली काय? एवढं सौंदर्य ऐश्वर अशा हिडीस गोष्टींवर अधिष्ठित असतं काय? मग ह्या जगात विश्वास कसा ठेवायचा? काय जपायचं? ती अप्सरेसारखी मुलगी आपलं तारुण्य विकते, जुळजुळीत कपडे वापरते, आईबाप कानाडोळा करतात, वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यासाठी ज्या सौंदर्याला अहंकार सोडत नाही तेच सौंदर्य असले हे उद्योग करताना सगळं गुंडाळून ठेवू शकलं? गजा म्हणाला, असली माणसं ह्या जगात फार नाहीत, पण थोडी असली म्हणून काय झालं? अपुरी जागा, वाढती महागाई, जास्त मिळणार उच्च शिक्षण ह्यापायी अशी वृत्ती वाढली तर बाहेरगावच्या कोणत्याही सोम्या गोम्याने यावं आणि सिगरेट ओढावी एवढ्या सुलभतेचं घरंदाज मुलींचा उपभोग घ्यावा याचा अर्थ काय? गजासोमन भेटला भलतंच विश्व दाखवून गेला. मला वाटलं तो स्वतःचं काही बोलेल. काय बोलणार? पण किती दिवस त्याचं त्याच विषयावर बोलणार आणि बोलून उपयोग तरी काय? तशी गजासोमनच्या संसाराची मला खडानखडा माहिती बिलकुल नव्हती. बायकोचं आणि त्याचं पटत नाही एवढंच कानावर यायचं मागे. अधूनमधून तो भेटायचाही, पण मुद्दामूनच हा विषय कोण काढणार? मी म्हणायचो, बारीकसारीक खटके सगळ्यांचे होतात, त्यात काय विशेष? पण मग जरा भडक बातम्या कानावर येत राहिल्या, विद्यावाहिनी नूतन पत्त्याला घेऊन कायम माहेरी गेल्याची बातमी जशी मला कानोपकरणी समजली तशीच गजानं आपला मुलगा घरी आणला ह्याची पण कथा सांगीवांगीच समजली होती. कधीमधी गजा भेटत राहूनही मी घरचा विषय काढत नव्हता. आज नाही म्हटलं तरी गजासोमन आणि त्याची बायको हा विषय 6-7 वर्ष जरी गाजतोय, विद्यावाहिनी कोणाबरोबर तरी फिरताना दिसते अशी बातमीही कानावर आली होती मध्ये केव्हा तरी. पण असल्या बातम्यात मला फार इंटरेस्ट नसतो. नेहमी वाटायचं ते इतकंच की गजासोमनसारख्या ब्राईड करिअरच्या माणसाच्या नशिबी हे असं नको होतं. रात्रीचे जेवण आटोपल्यावर मी परत एकटाच बाहेर पडलो. डोक्यात अद्यापही गजा होता, ती मुलगीही होती, सगळंच होतं. बाहेर पडलो, चौपाटीच्या दिशेने चालत राहिलो. काही अंतर चालतो न चालतो तोच कानावर हाक आली, आता कोण? असं म्हणत मी मागे पाहिलं. पाहतो तो गजासोमनचे वडील आप्पा सोमन, तेच नेहमीप्रमाणे अखूड धोतर वर हाफ शर्ट, त्यांची उंची वाजवीपेक्षा जास्त, हातात काठी. माझ्यापाशी येत ते म्हणाले, लांबून दिसलास ओळखीचा वाटलास, हाक मारावी की नाही ह्या विचारातच पडलो. तू नसल्यास तर व्हायची पंचायत, जरा कमी दिसतं रात्रीचं. अप्पा मग बाहेर कशाला पडलात रात्रीचं? पाय वगैरे घसरला काही खुपलं तर? अरे आमचा दिनू आजारी आहे रे. दिनू? नातू गजाचा लेक, त्याला बरं नाही. मग गजानं आणलं असतं औषध? त्याचा कुठे हल्ली पत्ता आहे घरात? माणसात नाही तो हल्ली, आला तर येतो नाहीतर येतही नाही. दुपारी गजा भेटला हे सांगावं की नाही ह्याचा पूर्ण विचार व्हायच्या आतच मी म्हणून गेलो. दुपारीच भेटला होता तो आज, त्या फोर्टमधल्या हॉटेलात भेटला असेल, आप्पा पटकन म्हणाले. आप्पांच्या त्या शब्दाला निराळा स्वर लागला होता. आप्पांना ती कहाणी माहिती असणार काय? मी गप्प बसलो तेच उत्तर आप्पा समजले. स्वतःची हसले, ते हसत नव्हते, मला तो हुंदका वाटला. चल येतोस? आप्पांनी विचारलं. येतो. समोरच्या हॉटेलात आम्ही गेलो. खुर्चीवर बसता बसता वेटर आला. आप्पा लगबगीने म्हणाले, काही मागवू नकोस, नुसता थोडा वेळ घालवायचा आहे. वेटर निघून गेला. आप्पांनी विचारलं, काय म्हणतोस गजा, बोलला का नीट? मी मान हलवली. बोलला असेल तर ठीक, हल्ली मित्रांशी पण नीट बोलत नाही. माणसात येतो तर अधूनमधून. का? चांगलं बोलला की? बायकोबद्दलच ना, पण त्या हॉटेलातल्या कहाण्यांचं ऐकवलं असतील. आप्पांना काहीच अज्ञात नव्हतं, पण आता लपवण्यात काही अर्थ नव्हता. मी म्हणालो. आप्पा नेहमीच्याच थंड शांत स्वरात म्हणाले, एवढा हुशार मुलगा, सगळीकडे चकाकणारा, पदवीधर, पण पहा अवस्था. परवाच मोठी डिपार्टमेंट परीक्षा पास झाला, 75 रुपये पगार वाढला, पण ऑफिसातही केव्हा केव्हा नसतो. माणसं सगळी सज्जन आहे, त्यांना बहुतेक इतिहास माहिती असावा, सगळी सांभाळून घेतात.
काय करायची पण ती वरची जागा आणि पगार खरं होतं आप्पांचं. आप्पांच्या स्वरात उपहास काटोखाट होता. माणसांची वृत्ती त्यांचा तिरस्कारही होता, पण तरीही ते शांत होते. गजाननापेक्षा जास्त विवंचना आप्पांना होती, तरी वयामानानुसार त्यांचा सोल सुटत नव्हता. पुन्हा ते म्हणाले, माझ्यासमोर 3-4 प्रश्न आहेत. मरण्यापूर्वी त्या प्रश्नांची आमच्या सूनबाईंचा आता सून म्हणता येणार नाही, पण तोंडातला तो शब्दच जात नाही. हा तर काय सांगत होतो, तर विद्याचं. लग्नाच्या आधी मने प्रेम होतं, लग्न झाल्यावर 2-2.5 वर्ष संसार झाल्यावर एक मूल झाल्यावर संसारावर लात मारून प्रियकराकडे जाण्याचं धैर्य ज्या मुलीत होतं, तिनं लग्नापूर्वी हे धैर्य का नाही दाखवलं? ती संसारात का पडली? आमच्या घराचं तिनं असं मालरान का केलं? तिला हा अधिकार कोणी दिला? नानासारख्या मुलाला तिनं काय दिलं? काही दिवस सौख्य, एक मूल आणि कोणत्याही विद्यापीठाला देता येणार नाही अशी पदवी? ती म्हणजे 20 वर काय ओर कोड आहे हे, आणि ते आमच्या वाटणीला काय यावं? मला सुटत नाही. गजाची अवस्था तू पाहिली असशीलच, तुझ्याकडे उत्तर आहे का या कोड्याचं? मी गप्प होतो. विचारांनी माझं मस्तक फुटायची वेळ आली होती. मी क्लासभर पाणी प्यायलो. आप्पांनी परत सुरुवात केली, आता दुसरा प्रश्न. विद्या माहेरी गेली, पुन्हा कधीही आमच्या घरी पाऊल टाकायचं नाही या निर्धारानं एक आपलाच पेज टाकायचा म्हणून आम्ही निरोप पाठवला. मुलगा आम्हाला हवा, आणि काय सांगू, संध्याकाळी निरोपाला मुलाला घ्यायला केव्हाही येऊन जा. मी त्याच रात्री गेलो. म्हटलं, एवढं गुंडस पोरग नकोच त्या मायेकडे राहायला. आमचा आपला तर्क होता की वासरामागे गाय तशी लेकरामागे माय, पण तसा निरोप आला. गजा मुलाला आणायला जायला तयार नाही, मलाच जावं लागलं. आणि काय सांगू रे तुला, मुलाच्या कपड्याची पिशवी भरून बाजूला ठेवलेली होती. बिचारं लेकरू झोपलं होतं. ती पिशवी आणि ते लेकरू अवघं 16 वर्षाचं पिल्लू घेऊन मी निघालो. आणि काय सांगू पोरा तुला, कोणी एखादा मुकाही घ्यायला पुढे आलं नाही रे. आप्पांचं कंठ दातून आला, त्यांचं अंग कापू लागलं. धोतराचा सोंगा त्यांनी डोळ्याला लावला. हुंके दाबीत ते रडू लागले. मी त्यांच्या पाठीवर हात ठेवला, त्या स्पर्शानं ते आणखीनच गदगदायला लागले. जरा वेळानं त्यांना स्वतःला सावरलं, डोळे कोरडे केले. मी त्यांना पाणी प्यायला लावलं. जरा वेळानं घड्याळाकडे पाहत ते म्हणाले, निघायला हवं, डॉक्टरांकडून औषध आणायचं आहे. आता ती गेली असेल, कोण ती तेच सांगणार आहे. काल ह्याच्या आधी जरा मी दवाखान्यात गेलो, तिथं विद्या आली होती तिच्या नव्या मुलाला घेऊन. म्हणजे होय, वर्षापूर्वीच तिनं दुसरं लग्न केलं. तिला लगेच अपत्यही झालं. काल त्या आजारी मुलाला घेऊनच ती आली होती. डॉक्टरला म्हणत होती, हे मूल म्हणजे माझं प्राण आहे, कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर हे वाचायलाच हवं. प्रयत्नाची शिकस्त करा, गंमत पहा, दिनू पण आजारी आहे, त्याचा तो भाऊच म्हणायला हवा. तोही आजारी आहे, दोघंही शतायुष्य होत. पण मग 2-2.5 वर्षापूर्वी दिनकरला रातोरात आमच्याकडे पाठवताना विद्येचं मन अंतकरण कुठं होतं? कशी संगती लागायची? तुम्हा लेखक लोकांचं मानसशास्त्र कुठं आहे ते आता त्या ह्या प्रश्नाला उत्तर आहे की नाही? तिकडे गजा तसा होऊन बसलाय. 35 पुरली उलटल्याच्या आतच त्या माणसाची आसक्ती गळून गेली. जीवनात जगण्यासाठी मोह ही आवश्यक बाब आहे, पण गजाच्या आयुष्याला मोहच संपला. तो ज्या हॉटेलात जातो त्या हॉटेलात काय चालतं ते मी ऐकू नाही. गजा तिथे जातो पण तेवढ्यापुरताच. त्याला बाहेरचा नाद लागला असला तरी त्याचं मला वाईट वाटत नसतं. मन मारून विकृती निर्माण करून घेण्यापेक्षा व्यसन परवडलं. तीही भूकच, निसर्गानं निर्माण केलेली भूक, ती मारण्यात काय अर्थ? पण तसा होत नाही तो. त्याचा मोह जळलाय, आसक्तीचं लोप झालंय. कसं व्हायचं उभं आयुष्यभर? त्याची आसक्ती संपली आहे, वास्तव संपलंय, प्रेम संपलंय, भावना संपलंय. माझ्या आधी तो म्हातारा झाला, मी पुन्हा तरुण झालोय आणि त्याचा संसार करतोय. आम्ही उठलो, बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर मी म्हणालो, एका बाईपायी 2 पोरके झाले. दोघे कोण?
गजानन आणि त्याचा मुलगा. चूक, साफ चूक. फक्त गजानन पोरका झालाय. गजाननाचं पोर गजाननाच्या पोराचं काय घेऊन बसलात ते एवढंसं पिलू, त्याला काहीच कळत नाही. लहान मूल तसं पोरकं कधी होत नाही. अशा मुलांवर इतर अनेक धावून धावून प्रेम करतात. ज्याला आईच्या प्रेमाचा थोडा तरी लाभ झाला आहे त्याला आईविना भिकारी याचा अर्थ समजतोस. पण ह्या असल्या आयांच्या मुलांना त्या कविताच खोट्या वाटतात. आईपेक्षा त्यांना इतर मोठी वाटतात. पण मोठ्या माणसांचं तसं होत नाही. प्रेम कुणाचं हवं ह्यासंबंधी त्यांच्या अपेक्षा असतात. त्यांना हव्या त्या व्यक्तीपासूनच प्रेमाची भूक असते. जिथं पसंती नापसंतीचा हिशोब सुरू होतो तिथेच अपेक्षाभंगाचा उगम होतो. म्हणून तुला म्हणतो, गजाननाचा मुलगा मजेत आहे, तो नाही पोरका, माझा गजा पोरका झालाय. अप्पांचं प्रत्येक विधान बिनतोड होतं. माझ्याजवळ कसलेच शब्द राहिले नव्हते, धीराचे नव्हते, सात्वनाचे नव्हते. मला आत्ता आप्पांचीच काळजी वाटत होती. मी म्हणालोही तसं. आप्पा परत म्हणाले, माझी कसली चिंता करतोस, मी मजेत आहे. मन रमवायला मला जागा आहे. आमच्या गजाला काही लहा राहिलं नाही. त्या हॉटेलात जातो स्त्रियांची विटंबना पाहायला. त्याला त्याच्यात लज्जत वाटते. त्याला माझा एक निरोप सांग. म्हणावं, एका स्त्रीचा राग सगळ्या स्त्री साथीवर काढू नकोस. स्त्रीची अशी कुचेष्टा चालली ती पाहत बसू नकोस. माणसा ते पुन्हा लग्न कर. संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबत नसते. जीवनात तरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं, ती पार करायची असते. त्याला सांग एवढं. माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याला तुम्ही सांगा, माझा निरोप द्या. आप्पा पाठ वळून दवाखानाकडे जाऊ लागले. मध्येच त्यांनी धोतराचा सुंगा डोळ्याला लावला. गजा सुमनला मला आप्पांचा निरोप द्यायचाच होता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.